पुण्यामध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोहित पवारांनी भेट दिलेली आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा आणि आयबीपीएसची परीक्षा एकाच दिवशी येते, त्यामुळे हे विद्यार्थी आक्रमक झाल्याचं दिसतंय. राज्यातील विद्यार्थ्यांना एकाच दिवशी दोन परीक्षा देणं शक्य नाही, त्यामुळे राज्य सेवा पूर्व परीक्षा काही दिवसांनी पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे. आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याचं दिसून येतं. या ठिकाणी दोन दिवसांपासून त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी या विद्यार्थ्यांना भेट दिलेली आहे, आंदोलकांना भेट दिली आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत पुण्यामधून. चंद्रशेखर, काय सांगाल, एमपीएससीचे विद्यार्थी जे एरवी आपल्याला लायब्ररीमध्ये दिसतात, अभ्यास करत असताना दिसतात, मात्र आता ते रस्त्यावर बसलेले आहेत आणि एक दोन दिवसांपासून आंदोलन करत आहेत, नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं? खरं तर परवाच्या रात्रीपासून हे सगळं आंदोलन पुण्यातील शास्त्री रस्त्यावरती सुरू आहे. आयबीपीएस आणि एमपीएससी दोन परीक्षा ज्या आहेत ते एकाच दिवशी आले आहेत, म्हणजे 25 या सगळ्या परीक्षा आहेत. परीक्षा पुढे ढकलाव्या या सगळ्या मागणीसाठी या विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे. खरं तर काल रात्रीपासून या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सुद्धा सहभागी झालेले आहेत. काल रात्रीपासून या सगळ्या आंदोलनामध्ये त्यांनी आपली उपस्थिती दाखवली. त्यांच्याशी बातचीत करूयात. पवारजी, तुम्ही काल आंदोलनामध्ये कालपासून उपस्थित आहात, कधीपर्यंत आंदोलन सुरू असणार आहे आणि आपली पुढची भूमिका काय असणार आहे? जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत इथं असणारे विद्यार्थी उठणार नाही हा विद्यार्थ्यांचा निर्णय करा. हे आंदोलनच विद्यार्थ्यांचं आहे. चार मुलं उपोषणाला इथं बसलेली आहेत. आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आता विषय एवढाच आहे की खरं तर कालच हा निर्णय होऊ शकला असता, पण दुर्दैव असं सरकारने याच्यामध्ये कुठेही लक्ष घातलं नाही, आयोगाने कुठला निर्णय घेतला नाही. आता त्यांनी काल निर्णय घ्यायच्याऐवजी आज आम्ही सकाळी 10 वाजता निर्णय घेऊ असं सांगतात. आता त्यांची चहा झाला असेल, कॉफी झाला असेल, नाश्ता झाला असेल, झोप झाली असेल, तर कृपा करून आता ऑफिसमध्ये यावं आणि 10:30 पर्यंत निर्णय जाहीर करावा. कारण या विद्यार्थ्यांना अभ्यास सुद्धा करायचा आहे, पण जाहीर करत असताना विद्यार्थ्यांच्या मागणी अनुसारच होणं अतिशय महत्वाचं आहे. कारण का सब्जेक्टिव्ह जो नवीन टाईप येतोय ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह कडे, त्याच्यामुळे अनेक मुलांना अडचणी येणार आहे. त्यामुळे त्यांचं जे म्हणणं आहे मुलांचं ते रास्त आहे, त्यामुळे योग्य निर्णय घेणं जरुरी आहे. तसंच ब आणि क याच्या जागा अनेक दिवसा वर्षांपासून 1.5 वर्षांपासून भरलेल्या नाहीत, त्या सुद्धा भरण्याची मागणी या युवांची आहे. समजा आज हा सगळा निर्णय जर झाला नाही तर पवार साहेब जे आहेत ते आंदोलनामध्ये येणार आहेत असं त्यांनी स्वतः ट्विट सुद्धा केलेलं आहे, या निर्णयाची कशी पुढची भूमिका असणार? गेल्या आता बघा, गेल्या वेळेस सुद्धा जेव्हा हे आंदोलन होत होतं आणि सरकारकडनं या मुलांचं ऐकलं जात नव्हतं, तेव्हा पवारसाहेब स्वतः रात्री 11 वाजता आले होते. पवारसाहेबांनी कालच रात्री 12 वाजता ट्विट केलेलं आहे की सरकारने या मुलांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं आणि दुर्लक्ष केलं तर ते स्वतः संध्याकाळी येतील. आणि जर साहेब इथं आले तर मग एकतर या सरकारला ते परवडणार नाही, त्यामुळे उगाच विलंब न करता आमच्या सगळ्यांची मागणी यात राजकारण नको, या सामाजिक हेतूतून ही मुलं स्वतःच्या भवितव्यासाठी बसले, निर्णय 10:30 पर्यंत देऊन टाकावं म्हणजे ही मुलं अभ्यासाला निघून जातो. 25 तारखेला परीक्षा आहेत एमपीएससीची आणि आयबीपीएसच्या, अगदी जवळ परीक्षा आलेल्या आहेत, एकाच दिवशी आहेत. सरकार कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा वेळ काढू का नाही? सरकार आता बिझी आहे ना, मोठ्या मोठ्या सभा करताय, महिलांना प्रेशर टाकून सभेला बोलवत आहेत आणि लाडकी बहीण बद्दल तिथं बोलवत आहेत. आमच्या लाडकी बहीणचा विरोध नाही, उलट आम्ही व्याप्ती वाढवा असं म्हणतोय, पण आमचं मत आहे की आता तुम्ही त्या सरकारी पैशावर राजकीय सभा ज्या घेत आहात त्या आता बंद करा आणि मुलांच्या ज्या मागण्या त्याच्याकडे लक्ष द्या. पण काल लक्ष द्यायलाच कोणी नव्हतं. मुख्यमंत्री साहेबांना पोहोचण्याचा प्रयत्न तिथे केला, पण एकदा फोन झाला पीएशी आणि ते म्हणाले की ठीक आहे 20 मिनिटात साहेब आपल्याशी बोलतील. मी सांगितलं मी इथं बसलेलो आहे, त्यांचा फोन परत आला नाही, चर्चाही झाली नाही. आता आज सकाळी ते भेटतात असं आम्हाला कळतं, त्यामुळे कुठेतरी असं त्यांना वाटतंय की जो हे काही योजना ते आणतात त्याच्यावर आपलं इलेक्शन निघतंय, युवांकडे बघण्याची पण जरुरत नाही. पण ते चुकतायत. या युवांना तुम्ही जर गृहित धरलं नाही, यांच्या भवितव्याचे निर्णय तुम्ही योग्य पद्धतीने घेतले नाही, ते सुद्धा वेळेत, तर युवा आणि विद्यार्थी तुम्हाला तुमची जागा दाखवून देते. खरं तर आपण पाहिलं की हे सगळे विद्यार्थी आंदोलनावरती ठाम आहेत, त्यामध्ये स्वतः आमदार रोहित पवार सहभागी झालेले आहेत आणि यांचा जर निर्णय आज झाला नाही तर आमदार शरद पवार सुद्धा या आंदोलनामध्ये येऊन या सगळ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देणार आहेत. खरं निश्चितच चंद्रशेखर, या विद्यार्थ्यांना पाठिंबा मिळताना दिसतोय. रोहित पवार यांनी कालही भेट दिली होती या आंदोलनाला आणि आजही सकाळपासूनच त्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं दिसतंय, त्यामुळे आता याविषयी निर्णय कधी घेतला जाणार ते बघावं लागेल. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.